पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ठरवतील अशी प्रतिक्रिया बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टी उलगडत आहेत. आता राजकीय वातावरण जास्तीच खळबळ निघालं आहे. बंजारा समाजाकडून येत्या 27 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू या कादंबरीवर बंदी घालावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हिंदू या कादंबरीत बंजारा समाजाबाबत आक्षेपार्ह लिखाण आहे, त्यामुळे या कादंबरीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र तब्येत उत्तम आहे. काळजीच करण्यासारखं काही नाही. डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण मला संपर्कात आले असल्यास आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणं शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न करतोय, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलंय. लडाखमधील सैन्यांच्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवरील तणाव कमी होऊ लागलाय. चिनी सैन्य माघारी परतत असल्याचे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान यावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका कर गेली आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. चीन घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटक वा बोलत राहिले अशी विचारणा शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. चीन माघारी जाते ही आनंदाची गोष्ट आहे. हिंदुस्थानी संरक्षण खात्याच्या मुत्सद्देगिरीचा विजय आहे मान्य, पण चीन घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटेत का बोलत राहिले असा प्रश्न आहे. चीनचे सैन्य आमच्या आधी चिंचबरे घुसले नाही. विरोधक भ्रम आणि अफवा पसरवत आहेत असं वर्षभर सरकारतर्फे सर्व पातळ्यांवर सांगितलं. त्या सर्व थापाच होते असं आता स्पष्ट झालंय. चीनी सैन्य माघार घेत असल्याचा उत्सव सरकारने सुरू केला, याला कोणी विजयाचा उत्सव म्हणत असतील तर त्यांचे मेन तपासायला हवे अशी टीका शिवसेनेने सरकारवर केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्याने ठाकरे सरकार अडचणीत सापडलंय. धनंजय मुंडे यांच्याही बलात्काराचे आरोप ताजे असताना संजय राठोड प्रकरणामुळे विरोधकांना महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची आयती संधी मिळाली. या प्रकरणात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधलाय. उपाध्यायांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होतं, पण आता मंत्री महोदय 10 दिवस गायब असतात, कोणाला सापडत नाही, यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसंच रोज तुमच्यासोबत असणारा सहकारी मंत्री 11 दिवस गायब आहे, त्याला तरी शोधा. महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर, हे सगळं महाराष्ट्र पाहतोय, पण थेट मंत्रीच 11 दिवस गायब ना आता पता. जनतेला वाऱ्यावर सोडलं हे दिसतंय, पण किमान सहकारी मंत्री याचा तरी शोध घ्या असा टोला केशव उपाध्याय यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावलाय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांची फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमुळे संजय राठोड अडचणीत सापडले, तर दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील देखील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं समोर आले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत आपल्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती दिली आहे. मास्क न वापरण्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होते आहे, मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. कोरोनाबाबत कोणताही मोठा निर्णय असेल अथवा खबरदारीच्या काही सूचना असतील तर राजेश टोपे पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असतात, पण काही अज्ञात भामट्यांनी त्यांच्या आवाजाची ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.